रवी राठी यांच्या वाढदिवसानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव. विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर होऊन आत्मविश्वासाने जगण्याची नवी उर्मी निर्माण करून जगले पाहिजे. तरुण विद्यार्थिनींकडे कोणी वाकड्या नजरेने बघत असेल तर तिने स्वतःची मान खाली घातल्यापेक्षा समोरच्याची मान मोडूनच घरी येण्याचे धाडस तिच्यात पालकांनी निर्माण करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी केले. त्या समाजसेवक रवी राठी यांच्या वाढदिवसानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव कार्यक्रमाप्रसंगी गुरुवारी राधा मंगलम येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. प्रास्ताविक करताना राजकारण हा माझा पिंड नाही, समाजकारणातून राजकारणात येण्याची गळ मित्र परिवाराने घातल्याने मी आलो. राजकारणात कुठेही नसलो तरी शेवटपर्यंत मला समाजकारणच करायचे आहे आणि ते मी करणारच असल्याचे रवी राठी यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकार नेते तथा माजी आमदार भैयासाहेब तिडके होते तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा डॉक्टर आशा मिरगे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण बोळे, युवक आघाडीचे अॅडव्होकेट महेश सरप, अल्पसंख्याक सेलचे निजाम इंजिनियर इब्राहिम घाणीवाला, दिवाकर गावंडे, डॉक्टर वाघ, सुरेशचंद्र राठी, नगरसेवक सुनील पवार, तस्लीमभाई, प्रशांत डाबेराव, नगर परिषद उपाध्यक्ष सचिन देशमुख, रतनलाल महाजन, श्रीधर कांबे, श्रावण रणबावडे, राजू सदार, बंडू डाकोरे, मनीष राठी, कोमल तायडे, दादाराव किर्दक, अकिलाजी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक अविनाश बेलाडकर, विष्णू लोडम यांनी केले. यावेळी तालुक्यातील 42 विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन रवी राठी विचार मंच मूर्तिजापूर विधानसभा यांनी केले. नरेंद्र खवले, मूर्तिजापूर. सपोर्ट केला समजले हे मूर्तिजापूर आपण बदल करू शकतो हे गॅरंटी आहे. यांचं सर्व बुजुर्ग लोकांचं मार्गदर्शन पाहिजेच, पण तरुणांचा सपोर्ट पाहिजे, साथ पाहिजे. कारण काय चांगलं करायचं आहे ते त्यांना माहीत राहते. आता सोशल मीडिया जे आहे त्याच्यावर सर्व माहीत राहते, अपडेट राहते. सोशल मीडियाचे माध्यमातून सर्व माहीत राहते. ते आपण सर्व मिळून चांगलं करू. मला इतकं चांगला बोलणं येत नाही, पण कोशिश करून आलो की ते भावनात्मक तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. हे बघा, मूर्तिजापूर तर मी इथे जन्मलेला आहो. मला असं वाटतं की मूर्तिजापूरसाठी मला काही केला पाहिजे, मी काही केलं पाहिजे. ही धरतीमधून घेऊन आलो, पुष्कळ काही घेतलं येत नाही. तर मला असं वाटतं की इथे काही तर द्यायचं आपण. ते काय द्यायचं तुम्ही कोशिश करून राहिलं. माझी तळपळ आहे की मी काही ना काही करायचं. हे दवाखान्यात जेवण, वृद्धाश्रम असे पुष्कळ कार्य करून राहिलो मी आणि करणार. याच्या नंतरही करणार. अगर राजकारणामध्ये नाही आला तरी समाजकारणामध्ये करणार मी. वरचे कायमात देव माझी मदत करून राहिला आणि करणार. माझे मित्र आहे चांगले, सर्व मित्र मंडळाचा सपोर्ट आहे. विष्णू भाऊ, अमोल, जावेद, निजामभाई सर्व आहे. पप्पू दादा मार्गदर्शन देत राहते. विठ्ठल भाऊ, सर्व मुख्य डॉक्टर, हे सर्व लोक आहे. मला मदत देतात, एनर्जी, एक पॉझिटिव्ह थिंग देतात. हे कायनात मला पूर्ण सपोर्ट करून राहिली. इथे सर्व शिक्षक मंडळी, डॉक्टर्स, इंजिनियर सर्व मोठे मोठे लोक आहे. सर्वांचा सपोर्ट आज आले. सर्वांना धन्यवाद करतो की मोठी संख्येमध्ये तुम्ही आले आहे माझ्या कार्यक्रमासाठी. आणि जी मी तरुण राहिलो ती करायची इच्छा आहे. आणखीन याच्यामध्ये सर्व मतदारसंघामध्ये जे जे असेल, समजा शेतकऱ्याची समस्या, हा धरण जितके कार्यक्रम राहिलेले आहेत ते करणार तुम्हाला. असे पुष्कळ काम आहे करणार. धन्यवाद. जास्ती बोलता येत नाही.